ते अनेक वर्ष निवडून येतात, नवखे आहेत अशातला भाग नाही. त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की आम्ही सत्तेत आलेलो आहोत ते घटना बदलण्यासाठी आणि तो आम्हाला अधिकार आहे. तसं बघायला गेलं तर त्यांना मिळालेलं पाचवी बहुमत आणि अनेक राज्यांमध्ये असलेली त्यांची सत्ता लक्षात घेता ते हे सहजगत्या करू शकतील. परंतु त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना या देशातल्या जनतेनं जी सत्ता दिली आहे ती घटना बदलण्यासाठी नाही तर विकासाच्या मुद्द्यावर, आजच्या दिनाच्या मुद्द्यावर. कारण त्यांना सत्ता देणाऱ्यांच्यामध्ये आम्ही होतो, मी स्वतः होतो, पण आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारित असं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाठिंबा दिला होता. त्यावेळी हे जे आत्ता अजेंडा बाहेर काढतात ते काही ठरलेलं नव्हतं आणि बहुतांशी लोकांची हीच भावना आहे. त्यामुळं तुम्हाला जे काही घटना बदलायची असेल तर पुन्हा जनतेसमोर जा, स्पष्टपणानं सांगा की आम्हाला हे करण्यास जे घटना बदलण्यासाठी आम्ही मत मागतोय असं सांगा आणि तुम्हाला जनतेनं कौल तुम्हाला देते का बघा. परंतु अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून तुम्हाला अशा प्रकारे वागता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचे चार ज्येष्ठ न्यायमूर्ती आम्हाला न्याय हवा म्हणतात असं ज्यावेळी ते पत्रकार परिषद घेतात त्यावेळी सर्वसामान्य माणूस हलून गेलेला आहे. त्याला आता वाटा लागलं की पुढं काय होईल, कायद्यावरचा विश्वास उडा लागलाय. अशा परिस्थितीमध्ये या देशातला गरीबातला गरीब माणूस, झोपडीतला माणूस, ज्याला अजूनही वाटतं की घटनेनं मला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याच्यापासून त्या मध्यमवर्गीय आणि विचारवंत बुद्धिवादी या सगळ्यांना असं वाटतं की हा देश जो एक आहे तो या घटनेमुळं बांधून ठेवलेला आहे. त्यामुळं अनेक विविधता असताना गरीब, श्रीमंत, भाषिक, सांस्कृतिक विविधता असताना सुद्धा हा देश एकत्रित आहे तो केवळ या घटनेमुळं आहे आणि देशाच्या अखंडतेलाच धोका निर्माण झाला आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही हा मार्च काढतो.